गेली एक वर्ष महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आमचे प्राध्यापक असतील प्राचार्य असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील यांचं हित जपून अनेक विधायक निर्णय घेण्याचा प्रयत्न उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडनं आम्ही सगळ्यांच्याच सहकार्यानं आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे आपल्याला माहितीच असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण संस्था असतील शासकीय महाविद्यालयं असतील किंवा शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील याच्यामध्ये प्राध्यापकांची संख्या ही एक लाखाच्या वर आहे आणि ज्यावेळी या सगळ्या शिक्षकांना प्राध्यापकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुठंतरी प्रशिक्षण घ्यायचं असतं त्यावेळी एकतर यशदामध्ये जावं लागतं किंवा मागच्या पाच वर्षामध्ये काही लोकांनी रामभाऊ माळगी प्रबोधनीमध्ये दे नेण्याचा देखील प्राध्यापकांना प्रयत्न केला होता परंतु हे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी असेल किंवा अजित पवार साहेबांनी असेल आम्ही सगळ्यांनीच बसून एक निर्णय घेतला की स्वतःची जर टीचर्स अकॅडमी असेल आणि स्वतःच्या टीचर्स अकॅडमीमध्ये जर माझे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य हे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेणार असतील तर कुठच्याही प्रायव्हेट प्रशिक्षण संस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून देशातली पहिली प्राध्यापकांसाठी प्राचार्यांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी त्यांना आधुनिक बनवण्यासाठी टीचर्स अकॅडमी साठ कोटी रुपये खर्च करून आम्ही पुण्यामध्ये उभी केलेली आहे येत्या दोन अडीच महिन्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली त्याचं उद्घाटन होईल आणि एक चांगला उपक्रम भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या कडनं निर्माण होण्यासाठी हा आम्ही एक प्रयत्न केला आहे आपल्याला माहीत असेल की गेले कित्येक वर्ष मला असं वाटतं की दोन हजार नऊपासून माझे विद्यापीठाचे सगळे शिक्षकेतर कर्मचारी त्यांना सातवा वेतन लागू व्हावा यासाठी प्रयत्न करत होते अनेक आंदोलनं झाली मागच्या पाच वर्षामध्ये देखील आंदोलनं झाली पण त्यांचं एक मत होतं की आमच्याकडे शासनानं बघितलं नाही शासनानं आम्हाला न्याय मिळवून दिला नाही आणि म्हणून त्यांना देखील सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतला आहे माझ्या विभागानं घेतला आहे to oh,